नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवतोय क्रिस्पी वडा, साबुदाना कटलेट. एकाच साबुदाण्याच्या मिश्रणापासून दोन्ही पदार्थ बनवणार आहोत आपण. अशा पद्धतीने वडे तुम्ही उपवासासाठी पण बनवू शकता आणि नाश्त्यासाठी पण. चला तर रेसिपी सुरू करूयात. एक वाटी साबुदाना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी वडे बनवायचे असतील तर आदल्या दिवशी साबुदाना भिजू घालायचा. साबुदाना खूप चोळून चोळून नाही धुवायचा, हलका अशा पद्धतीने फिरवूनच धुवायचा. पाणी काढून टाकायचं, परत पाणी टाकायचं, साबुदाना फिरवून पाणी काढून टाकायचं. 1 कप साबुदानाला 1/2 कप पाणी टाकायचं आणि साबुदाना असाच रात्रभर ठेवून द्यायचा. साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी टाकायचं नाही, 6 ते 7 तास तरी साबुदाना भिजवून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, छान साबुदाना भिजलेला आहे, छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. साबुदाण्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट असा साबुदाना भिजलेला आहे. साबुदाना चम्मचच्या सहाय्याने अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा. साबुदाण्यामध्ये 1/2 वाटी पाणी टाकल्यामुळे बघू शकता तुम्ही साबुदाण्यामध्ये पाणी नाही आहे. जास्त पाणी झालं तर साबुदाना चिपचिपा होतो आणि खाली पाणी साचलेलं राहते. साबुदाना मोकळा करून साईडला ठेवायचा. मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 मिरच्या, 1 चम्मच जिरं, 1 इंच अद्रकचा तुकडा कट करून टाकायचा, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, हे सगळं छान असं मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही खलबत्त्यात कुटून पण टाकू शकता. वाटलेलं मिश्रण साबुदाण्यावर टाकायचं. 2 बटाटे उकळून साल काढून किसून टाकायचे. बटाटे मॅशरनी मॅश करून टाकले तरी चालेल. चवीपुरतं मीठ टाकायचं. मी इथं 1 चम्मच मीठ टाकताय. मुठभर कोथिंबीर टाकायचा. 1/2 लिंबू बिया काढून पिळून टाकायचं. तुम्हाला लिंबू नाही टाकायचं असेल तर 2 चम्मच दही टाकलं तरी चालेल. सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. माझ्या चॅनलवरचा रवा नारळाचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, चेक करायला विसरू नका. 4 ते 5 वडे मी बिना शेंगदाण्याचं कूट टाकून बनवणार आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. साबुदाण्याचं मिश्रण थोडंसं हातावर घ्यायचं, गोल गोळा बनवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने वड्याचा शेप द्यायचा. वडा थोडासा जाडच ठेवायचा, खूप पातळ वडे नाही बनवायचे, खूप तेलकट होतात. मग 1 कप साबुदाना भिजायला टाकला होता. 1 कप साबुदाण्यासाठी 1/2 कप शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. मी इथे 1/2 कप शेंगदाण्याचं कूट टाकलं. छान हे एकत्र मळून घ्यायचं. मिश्रणामधला छोटासा गोळा घ्यायचा. अशा पद्धतीने हातावर प्रेस करून छान असे वडे बनवून घ्यायचे. मिश्रणामधला छोटासा गोळा घ्यायचा, गोल गोल करायचा हातावर आणि अशा पद्धतीने कटलेटचा शेप देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने एकाच मिश्रणापासून तुम्ही वडे आणि कटलेट दोन्ही बनवू शकता. मीडियम गरम तेलामध्ये हळूच असे 1-1 करून वडे सोडून घ्यायचे. एका वेळेस तेलामध्ये जेवढे वडे बसतात तेवढेच सोडायचे. वड्यांचा छान गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीनं बाकी असलेले कटलेट आणि वडे तळून घ्यायचे. परफेक्ट वडे बनण्यासाठी साबुदाण्यामध्ये खूप पाणी नसलं पाहिजे. साबुदाना छान मोकळा मोकळा भिजलेला असला पाहिजे. जेवढा साबुदाना तेवढेच बटाटे घ्यायचे, म्हणजे छान असा वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे वडे तयार होतात. बऱ्याच जणांचं असं होते की साबुदाना वडा तळताना तेलामध्ये फुटते, तर ह्या काही चिप्स वापरल्या तर तेलामध्ये साबुदाना फुटणार पण नाही आणि साबुदाना वडा खूप छान कुरकुरीत क्रिस्पी असे वडे तयार होणार. आमच्या घरी आम्ही उपवास नसला तरी अशा पद्धतीने कटलेट नेहमीच बनवून खातो. आणि उपवास नसेल तेव्हा बनवत असाल तर लसूण पण नक्की टाका, म्हणजे त्याची टेस्ट आणि छान लागते. दह्या सोबत, खोबऱ्याच्या चटणी सोबत खूप छान लागतात वडे. तसा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच भरभरून सपोर्ट करत राहा.